नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो म्हणजे ची व्हेरायटी ज्या आहेत त्या यावर्षीच्या लागवडीसाठी आपण कोणकोणत्या निवडाव्यात याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो कापसाचे जा उत्पादन जे आहे जे एकरी उत्पादन शेतकरी मित्र घेत असतात त्यामध्ये महत्त्वपूर्ण रोल हा बियाण्याचा मुख्य असतो त्यानंतर दुसरा रोल जो असतो तो आपल्या जमिनीचा असतो तर मित्रांनो जमिनी तर सर्वच महाराष्ट्रातील ज्या सर्व जमिनी आहे त्या कापूस व्यवसायपूरक जमिनी आहेत म्हणजे कापसाचं पीक सर्वच महाराष्ट्रातील जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येत असतं पण उत्पादन मात्र काही शेतकऱ्यांचं खूप कमी जास्त ही दफावत कापसाच्या उत्पादनामध्ये निर्माण होत असते तर है, है ती शक्यतो कशामुळे होत असते तर त्याचं मुख्य कारण जे आहे ते आहे बियाण्याची निवड कोणत्या जातीचं बियाणं कोणत्या जमिनीमध्ये कशाप्रकारे येतं कोणत्या जातीच्या बियाण्याची लागवड कोणत्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असते ही माहिती सर्व शेतकऱ्यांना नाही आहे त्या कारणास्तव आपण टॉप फाईव्ह जे बियाणे आहे जे महाराष्ट्रातील मातीमध्ये व्यवस्थितरित्या त्याची उत्पादन आपण घेऊ शकू अशा पाच बियाण्यांचं माहिती जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत तर नंबर पाचमध्ये जे बियाणं आहे ते म्हणजेच कावेरी सीडचं ए टी एम या बियाण्याच्या प्रकारामध्ये सिंचन पद्धत जी आहे ते आपण बागायती किंवा कोरडवाहू दोन्ही सिंचन पद्धतीचा अवलंब या बियाण्यासाठी आपण करू शकतो याचा लागवड दिनांक जो आहे तो म्हणजेच पंचवीस मे ते वीस जून या कालावधीमध्ये केव्हाही आपण याची लागवड करू शकतो लागवड अंतर जे आहे ते आहे म्हणजेच साडेचार बाय दोन या लागवड अंतराने लागवड करू शकतो किंवा चार बाय दोन किंवा चार बाय एक या तिन्ही अंतरपद्धतीमधनं कोणती एक पद्धत आपण अवलंबू शकतो पीक दिया है मदे पीक है। याचा पीक कालावधी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये आपलं पीक जे आहे ते पूर्णपणे निघणार आहे याच्या बोंडाचे वजन आहे सहा ते सहा पॉईंट पाच ग्रॅम एवढे याचे बोंडाचे वजन येणार आहे तर मित्रांनो याचा धागा जो आहे हा खूप लांब आहे प्रति एकर उत्पादन जे आहे ते बारा ते एकोणास क्विंटल एवढे आपल्याला या पिक वानापासून उत्पादन मिळू शकते त्यानंतर नंबर चारचं जे बियाणं आहे ते म्हणजेच अजित सीड्सचं अजित एकशे नव्याण्णव हे बियाणंसुद्धा महाराष्ट्रातील जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे येतं आणि बरेचसे शेतकरी याची लागवड करत असतात आणि संतुष्ट आहे बरेचसे शेतकरी मी बरेचसे शेतकरी मित्रांना याबद्दल विचारणा केली त्यानंतर बियाणं विक्रेत्यांना व सुद्धा स्वतः मागच्या दोन वर्षापूर्वी याची लागवड केली होती तर हे बियाणंसुद्धा चांगल्या प्रकारचं आहे तर याची सिंचन पद्धतसुद्धा बागायती जिरायती दोन्ही सिंचन पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकता याचा लागवड दिनांक पंचवीस मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये आपण याची लागवड केव्हाही करू शकता व याचं लागवडीचं अंतर जे आहे साडेचार बाय दोन किंवा चार बाय एक या दोन्ही पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकता पीक कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस एवढा अल्प कालावधीमध्ये हे पीक जे आहे हे वरायटी जी आहे ती निघणार आहे याचे बोंडाचे वजन सहा ते साडेसहा ग्रॅम एवढे आहे याचा धागा लांब आहे झाडाची उंची एकशे पन्नास ते एकशे से साठ सेंटीमीटर एवढे आहे त्यानंतर उत्पादन जे आहे ते सरासरी तेरा ते अठरा क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये याचा उतारा मिळत असतो तेवढा उतारा पण मी पण घेतला होता तर याचा जमिनीचा प्रता प्रकार जो आहे तो मध्यम ते काळ्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकता याची ठळक वैशिष्ट्य म्हणाल तर बागायती आणि जिरायती दोन्ही जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकता याचे झाड जे जा आहे मध्यम उंचीचे झाड असते मोठे खोड असते उच्च रोगप्रतिकारक शक्ती या बियाण्यामध्ये असते पानाचा लालसरपणा व रोषक श शोषक किडीपासून हे व्हरायटी जी आहे ती स्वतःचे संरक्षण करण्यास सशक्त आहे त्यानंतर नंबर तीनमध्ये जे बियाणे येतं ते म्हणजेच निजवीळ सीड्स कंपनीचं जे आहे ते राजा हे बियाणं नंबर तीनमध्ये आहे हे बागायत जिराईत दोन्ही पण क्षेत्रामध्ये आपण याची लागवड करू शकता जून ते वीस जूनपर्यंत आपण याची लागवड करू शकता लागवडीचं अंतर चार बाय एक चार बाय दोन किंवा साडेचार बाय दोन साडेचार बाय एक अशा पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकता जमीन मध्यम ते काळ्या सो जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकता त्यानंतर पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच एवढं याचं बोंडाचं वजन आहे धागा लांब आहे झाडाची उंची एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट सेंटीमीटर एवढी या झाडाची उंची आहे आणि याचं सरासरी उत्पादन बारा ते एकोणावीस क्विंटलपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे याचे ठळक वैशिष्ट्य म्हटलं तर सरळ उघडे झाड व मजबूत झाड थ्रिप्स मावा तुळतुडा पांढरीमाशी या व या रोगांना हे झाड शक्यतोरीची व्हेरायटी बळी पडत नाही पिवळ्या पाकाळ्या आणि पिवळे परागकण या झाडाचे मुख्य वैशिष्ट्य आहे याची ओळख आहे खतांना चांगल्यापैकी प्रतिसाद देतं आणि चांगल्यापैकी खतांना प्रतिसाद दिल्यामुळे याचे उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं व विविध शेती हवामान आणि परिस्थितीमध्ये योग्य या पिकाची वाढ होत असते कीट शोष सोश, शोषक किडींना हे सहन करते आणि त्यांच्यावर त्याचा प्रभाव एवढा जास्ती काही पडत नाही तर मित्रांनो हे होतं नंबर तीनचं नंबर दोनमध्ये आहे स्वीड सीड्स कंपनीचं भक्ती एन एस सी एन एस एस बी एच टू हे वान जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील सर्वच जमिनीसाठी उपयुक्त वान आहे हे बागायत जिराईत जुनी पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकतो मातीचा प्रकार सर्व प्रकारच्या मातीमध्ये आपण याची लागवड करू शकतो लागवड जुनांक दिनांक एक जून ते पंधरा जूनपर्यंत आपण याची केव्हाही लागवड करू शकतो लागवडीचं अंतर तीन बाय एक चार बाय एक चार बाय दोन साडेचार बाय दोन या अशा विविध लागवड पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकतो पीक कालावधी एकशे चाळीस दिवस अत्यंत कमी कालावधीमध्ये येणारं हे पीक आहे बोंडाचे वजन पाच ते पाच पॉईंट पाच ग्रॅम एवढं आहे झाडाची उंची साठ ते एकशे पंच्याहत्तर एकशे साठ ते एकशे से पंच्याहत्तर सेंटीमीटर एवढे आहे आणि याचं उत्पादन जे आहे ते एकरी उत्पादन कमीत कमी अकरा ते जास्तीत जास्त अठरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांच्या अनुभवावरून सांगत आहे याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे विविध शेती हवामानात परिस्थितीसाठी आणि दुष्काळ परिस्थितीसाठी हे एक योग्यवान आहे हे दुष्काळ जरी पडला तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचा ताण जो आहे तो हे पीक सहन करतं ही व्हरायटी सहन करते उच्च रस रसशोषक किडीचा परिस्थितीमध्ये सुद्धा याला पाहिजे तेवढा परिणाम याच्यावरती होत नाही मध्यम अंडाकृती कैऱ्या ह्या झाडाचे विशिष्ट ओळख आहे यानंतर नंबर एकचं वान जे आहे ते म्हणजेच राशी शिडचे सहाशे एकोणसाठ हे वान आहे हे बागायत जिराईत दोन्ही प्रकारच्या सिंचन पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकतो सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे उपयुक्त आहे याची लागवड आपण कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये काळी मध्यम काळी कसदार अशा सर्व प्रकारामध्ये आपण याची लागवड करू शकतो याची लागवड चार बाय एक चार बाय दोन साडेचार बाय दोन साडेचार बाय एक या पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकतो पीक परिपक्वता साठ ते सत्तर दिवस आहे आणि पिकाचा कालावधी जो आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस आहे याच्या बोंडाचे वजन सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच एवढे याच्या बोंडाचे वजन येते आणि याचा धागा जो आहे तो सुद्धा लांब धागा आणि याचा म्हणजे कापसाचासुद्धा भाव याला चांगल्या पद्धतीनं याचा मिळत असतो एकरी उत्पादन म्हणाल तर पंधरा ते बावीस क्विंटलपर्यंत याचं एकरी उत्पादन निघतं एकवीस क्विंटल एकरी उत्पादन मी स्वतः या व्हरायटीचं घेतलेलं आहे याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे विविध शेती हवामानामध्ये याचे आपण याला सशक्त असते विविध शेती हवामान आणि परिस्थितीला हे अनुसरून हे पीक येत असतं याच्यावर काही एवढा फरक विविध वेगवेगळ्या हवामानाचा पडत नाही रसोष्यक किडी वर खूप रोगप्रतिकारक शक्ती याची जास्तीत जास्ते त्यामुळे रस किडीचा प्रादुर्भाव याच्यावर एवढा जास्त जाणवत नाही गुलाबी बोंडाळी हिचासुद्धा पा प्रादुर्भाव एवढा जास्त प्रमाणामध्ये ह्या वानावरती प्रभाव पडत नाही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वान म्हणून सध्या हे चर्चेत असणारे वान आहे राशी सहाशे एकोणसाठ आणि माझा पण मागच्या चार वर्षापासून मी स्वतःसुद्धा या वाहनाची लागवड करत आलेलो ला आहे तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगेल की दोन चार पाच ज्या बॅग तुम्ही लागवड करत असाल तर त्यामधील एक किंवा दोन बॅग राशी सहाशे एकोणसाठ या वाहनाच्या कराव्यात आणि कापूस लागवड करते वेळेस किंवा कापूस लागवड करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस अगोदर काप कोणतंही बियाणं तुम्ही जर घेतलं मार्केटमधनं तर त्याला बीजोपचार करणे हा खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून पिकाचं जे जर्मिनेशन आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळेल आणि जर्मिनेशन मिळाल्यामुळे मुले। तुमचं जे टोटे पडण्याचं हे असतं प्रमाण असतं झाडाची संख्या जी असते ती खूप मेंटेन करणं महत्त्वाचे असते त्यामुळे बीजोपचार करणं खूप गरजेचा असतो तर तुम्ही बीजोपचारासाठी बाहेरच्या गावच्या किंवा कोणतंही बीजोपचार करण्याचं औषध यामध्ये वापरायचं आहे असं समजायचं नाही की उपचार जो आहे तो कंपनीनं पॅकेटमध्ये दिलेल्या बियाण्याला केलेला आहे स्वतः आपण पण बीजोपचार करूनच बियाण्याची लागवड करावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा